मराठी रेलटेलवर आपलं स्वागत आहे. कोविड-19च्या सिच्युएशनमुळे आपल्या देशात रेगुलर ट्रेन्स बंद होत्या आणि फक्त कोविड स्पेशल ट्रेन्स चालू होत्या. त्या कोविड स्पेशल ट्रेन्समध्ये मराठवाड्यातून फक्त एक ट्रेन रोज धावत होती. तिचं नाव आहे सचखंड एक्सप्रेस, जी रोज नांदेड ते अमृतसर अशी धावत आहे. मित्रांनो, आता 12 सप्टेंबरपासून आपल्या राज्यातून आणखी नवीन 2 ट्रेन सुरू होणार आहेत. त्या कोणत्या कोणत्या आहेत, त्यांचा टायमिंग कसा असेल आणि तिकीट बुक करावे लागेल का, हे सर्व आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊ. तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी. तर मित्रांनो, जाणून घेऊ आपण ह्या ट्रेन्सबद्दल. मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेचं नुकतंच एका ट्विटनुसार आपल्या देशात 12 सप्टेंबरपासून अजून नवीन 80 स्पेशल ट्रेन सुरू होणार आहेत, ज्याचं परिपत्रक हे रेल्वेनं पोस्ट केलेलं आहे. त्यात सर्व ट्रेन्सची लिस्ट त्यांनी दिली आहे. ह्या लिस्टनुसार आपल्या महाराष्ट्रातून अजून 2 ट्रेन्सची भर पडेल. त्यात पहिली आहे हैदराबाद परभणी स्पेशल एक्सप्रेस, जिचा नंबर असेल 07563. ही पूर्वीच्या परभणी हैदराबाद पॅसेंजरला एक्सप्रेसमध्ये कन्वर्ट केलेली गाडी असेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाअंतर्गत परभणी हैदराबाद एक्सप्रेस रोज नांदेड मार्गे धावेल. ही ट्रेन परभणी येथून रात्री 10:30 वाजता निघून हैदराबाद येथे सकाळी 6:45 मिनिटांनी पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात ही ट्रेन हैदराबादच्या नामपल्ली ह्या स्टेशनवरून रात्री 10:45 मिनिटांनी निघून सकाळी 6:30 वाजता परभणीला पोहोचेल. ही ट्रेन डेली धावेल आणि परभणीवरून ह्या ट्रेन्सला पूर्णा, नांदेड, मुदखेड, निजामाबाद, कामारेड्डी, सिकंदराबाद आणि हैदराबाद हे स्टॉप्स असतील. दुसरी ट्रेन आहे ट्रेन नंबर 02110 मनमाड ते मुंबई पंचवटी सुपरफास्ट एक्सप्रेस. ह्या ट्रेनमुळे नाशिक ते मुंबई अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना आता फायदा होईल. ह्या ट्रेनची ओरिजिनल टायमिंग असते 6:00 मनमाडवरून डिपार्ट होते आणि मुंबई CSTMला 11:00 पोहोचते. वापस येताना ही ट्रेन मुंबईवरून 6:15 निघत असते आणि रात्री 11:00 मनमाडला पोहोचत असते. मित्रांनो, ह्या सर्व ट्रेन्ससाठी रिझर्वेशन 10 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे आणि रिझर्वेशन हे मस्ट आहे. जर तुम्ही रिझर्वेशन केलेलं असेल तरच तुम्ही ह्या ट्रेन्सने जाऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.